नमस्कार सगळ्यांना आपण ॲनॉलॉग कम्युनिकेशनचं शेवटचं युनिट आज विडिओ लेक्चरच्या आधारे बघणार आहोत आय हॅव अरेंज्ड टू लेक्चर्स रादर टू व्हिडिओ लेक्चर्स टू कम्प्लीट धिस युनिट द फर्स्ट व्हिडिओ लेक्चर विल कंप्राइज ऑफ दी इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह And the effect of environment on electromagnetic wave propagation. And the second video lecture will contain the various types of waves, those are radio waves, I mean, uh, space wave, sky wave, ground wave, and certain terms and, and definitions involved in those. Propagation types. So let us start. Electric power to a circuit is in terms of voltages and currents. You all know this. The relation between these voltage and current is governed by the property of the circuit. Like what is the resistive value, whether it is reactive or purely resistive.

एस्केप करू त्याला रेडिएशन असं म्हणतात त्यावेळी ती पॉवर ही फ्री स्पेसच्या कॅरेक्टरिस्टिकनुसार गव्हर्न होईल ना व्हॉट वी मीन बाय फ्री स्पेस फ्री स्पेस दॅट डज नॉट इंटरफिअर विथ द नॉर्मल रेडिएशन अँड प्रपॅगेशन ऑफ रेडिओ वेव्ज फ्री स्पेसमध्ये नॉर्मल रेडिएशन आणि रेडिओ वेव्ज यांचं इंटरफरन्स काहीही असणार नाही आणि त्यात कुठलेही ऑब्जेक्ट्स बॉडीज आयोनाइज्ड पार्टिकल्स असं काही असणार नाही म्हणजे तिथे सूर्याच्या आयोनायझेशनचा किंवा हिटिंग इफेक्टचा पण काही परिणाम होणार नाही ना वी विल ऑल अंडरस्टँड दॅट द फ्री स्पेस कन्सेप्ट इज ॲक्च्युली द व्हर्च्युअल कन्सेप्ट इट डज नॉट एक्झिस्ट पण त्याचा उपयोग आपल्याला काही कॅल्क्युलेशनसाठी होत असतो आता अशी जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आपण रेडिएट करतो free space mode it looks like this there are three axes one is vertical axis other is horizontal axis and the third one is perpendicular to these both which is z axis in which the electromagnetic wave travels in the y axis there is a magnetic field vector which is shown by h letter and in the vertical that is x direction the electric field vector is shown so this is what is the diagrammatic representation of the transverse electromagnetic wave this is what is uh, shown in the written form whatever i explained just now ata asha paddhaticha electromagnetic wave chi power ती डिस्टन्स डबल झालं तर ती वन फोर्थ होते आता असं का होतं बिकॉज वातावरणामध्ये अनेक प्रकारचे परिणाम त्या वेव्हवर होतात ते कोणते परिणाम ते आपण आता थोड्या वेळाने बघणार आहोत वन कॉन्सेप्ट विच वी ऑल शुड नो इज द पोलरायझेशन ॲज शोन इन द अर्लियर डायग्रॅम ऑफ ट्रान्सफर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह दॅट इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स आर ॲट राईट अँगल्स पोलरायझेशनची डेफिनेशन काय बघा दुसऱ्या वाक्यात दाखवली आहे पोलरायझेशन रेफर्स टू अ फिजिकल ओरिएंटेशन ऑफ रेडिओ वेव इन स्पेस त्याचं फिजिकल ओरिएंटेशन कसं आहे हे पोलरायझेशनमुळे आपल्याला कळतं वेव्स आर सेट टू बी पोलरायज्ड इफ दे ऑल हॅव द सेम अलाइनमेंट इन स्पेस आता पोलरायझेशनमध्ये खरं तर इलेक्ट्रिकल वेक्टरची डायरेक्शन ही पोलरायझेशनची डायरेक्शन समजली जाते इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ मोस्ट अँटिनाज दॅट रेडिएशन दे एमिट इज लिनियरली पोलरायज्ड आता इथे बघा पुढच्या वाक्यात ते लिहिलेलं आहे अ व्हर्टिकल अँटिना विल रेडिएट वेव्ज हुज इलेक्ट्रिक वेक्टर्स विल ऑल बी व्हर्टिकल अँड विल रिमेन सो इन फ्री स्पेस दच इफ द

वातावरणाचे होतात काय काय ते द फर्स्ट इफेक्ट इज द वेव इज रिफ्लेक्टेड बाय ग्राउंड माउंटन्स अँड बिल्डिंगज सेकंड इफेक्ट इज इट इज रिफ्रॅक्टेड ॲज दे पास थ्रू द लेअर्स ऑफ ॲटमॉस्फिअर हॅविंग डिफरंट डेन्सिटीज थर्ड इज डिफ्रॅक्शन अराऊंड टॉल अँड मॅसिव ऑब्जेक्ट्स द फोर्थ इफेक्ट इज इंटरफरन्स वेगवेगळ्या वे प्रकारच्या वेव्ह एकमेकांची इंटरफिअर होतात अँड द फिफ्थ इफेक्ट इज ॲब्सॉर्प्शन शोषून घेतल्या जातात वेव्ज काही मटेरियलकडनं किंवा काही ऑब्जेक्टकडनं आता यातले जे तीन परिणाम आहेत रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन अँड डिफ्रॅक्शन इट इज देअर इन अवर सिलेबस सो टू स्टार्ट विथ रिफ्लेक्शन आता रिफ्लेक्शन कसं होतं हे आपल्याला माहिती आहे जसं एखादा प्रकाश किरण हा रिफ्लेक्ट होतो आरशातनं सेम थिंग हॅपन्स टू बी हियर राईट सो इट इज शोन हियर डायग्रॅमॅटिकली बघा डावीकडनं इन्सिडंट रे आहे इन्सिडंट रे आणि ग्राउंड लाईन जी दाखवलेली आहे इट इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस अँड देन दिस इन्सिडंट रेज आर रिफ्लेक्टेड अगेन त्यामुळे इन्सिडन्स अँगल अँड रिफ्लेक्शन अँगल इट इज सेम विथ द नॉर्मल विच इज नॉर्मल टू द रिफ्लेक्टिंग सरफेस दिस ऑल वी नो फिजिक्समध्ये आपण हे शिकलो आहे आता रिफ्लेक्शन कोइफिशंट रो इज डिफाईंड ॲज द रेशो ऑफ इलेक्ट्रिक इन्सेन इंटेन्सिटी ऑफ द रिफ्लेक्टेड वेव्ह टू द इन्सिडंट वेव म्हणजे आता हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवची रिफ्लेक्ट झाली त्याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इन्सिडंट वेवची इलेक्ट्रिक इन्से इंटेन्सिटी यांचा जो रेशो आहे तो रिफ्लेक्शन कोइफिशंट आहे अँड इट इज युनिटी फॉर परफेक्ट कंडक्टर म्हणजे असा कंडक्टर की जो या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवला थोडंही ॲब्सॉर्ब करणार नाही अँड इट इज लेस दॅन दॅट फॉर प्रॅक्टिकल कंडक्टिंग सर्फेसेस हे आता आपल्याला लक्षात आलेलं आहे म्हणून इलेक्ट्रिकल वेक्टर हा परफेक्टली परपेंडिक्युलर असला पाहिजे अदरवाईज त्यातला काही पोर्शन हा प्रॅक्टिकल कंडक्टिंग सर्फेसेसकडनं ॲब्सॉर्ब होऊ शकतो लॉस होऊ शकतो सेकंड इज रिफ्रॅक्शन ॲज विथ लाईट रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस वेन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स पास फ्रॉम वन प्रपॅगेशन मीडियम टू अदर हॅविंग डिफरंट डेन्सिटी आता दोन वेगवेगळे मीडियम आहेत ज्यांच्या डेन्सिटीज वेगवेगळ्या आहेत डेन्सिटी म्हणजे काय आपल्याला कळतं दिस सिच्युएशन कॉझ द वेव्ह फ्रंट टू अक्वायर न्यू डिरेक्शन जसं पाण्यामध्ये आपण एखादी लांब काठी जर टाकली तर ती काठी पाण्यामध्ये अशी वाकलेली दिसते ना आपल्याला दॅट इज बिकॉज ऑफ द रिफ्रॅक्शन तर आता त्याचे डायग्रॅम आपण बघू द सिम्पलेस्ट केस ऑफ रिफ्रॅक्शन कन्सर्निंग टू मिडिया विथ अ प्लेन शार्पली डिफाइंड बाउंड्री बिटवीन देम इज शोन इन द फॉलोइंग फिगर आता या फिगरमध्ये इन्सिडेंट वेव येत आहेत बघा आता या इन्सिडेंट वेव्ह फ्रंट दाखवलेला आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा प्रकारचे रेज दाखवलेले आहेत द रे ऑन द राईट हँड साईड इज ट्रॅव्हलिंग मोर डिस्टन्स इन द फर्स्ट मिडियम ऑर से अपर मीडियम रादर दॅन द फर्स्ट वेव्ह विच इज एंटरिंग ॲट द पी सो फ्रॉम पी टू क्यू इट इज अ वेव्ह फ्रंट अँड विच गेट स्टिल्ट If you look it, if you look at it in the other medium, yala upon refraction as a Ata Athaha refraction sa zo, uh, hai property, it is following the Snell's law, which all we know that sine theta dash upon sine theta is equal to 1 upon micron, where k is dielectric constant of medium a now where is the medium a medium a is the upper medium where from where the ray is coming that is incident ray and medium b is having the denser part or say denser property so k dash is a dielectric constant of medium b and uh, micro is the refractive index Note once again that the dielectric constant is exactly one for vacuum. Dielectric constant ha vacuum as and very nearly equal to one for air. diffraction diffraction concerns itself with the behavior of the electromagnetic waves as affected by presence of small slits in conducting plane or sharp edges of the obstacles. आता बघा रेडिओ वेव्ह किंवा कुठल्याही प्रकारचे प्रकाश किरण जेव्हा वातावरणातनं पास होत असतात तेव्हा अशा छोट्या छोट्या प्रकारचे स्लिट्स छोटी अगदी बारीक छिद्र किंवा मग वातावरणामध्ये असलेले जे कण असतात त्यांच्या शार्पेजेस याच्यावरनं प्रकाश किरण असे सगळीकडे पसरतात आपल्याला माहिती असेल त्याला डिफ्रॅक्शन म्हणतात आता पुढची फिगर त्या डिफ्रॅक्शन दाखवेलच इट शोज व्हॉट हॅपन्स वेन अ प्लेन वेव्ह मिट्स द एज ऑफ अन ऑबस्टॅकल आता एका ऑबस्टॅकलला असा वेव्ह फ्रंट येतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा आणि तो एका ऑबस्टॅकलला एका अडथळ्याला येऊन भेटतो ऑल दो अ शार्प शॅडो माईट हॅव बीन एक्सपेक्टेड डिफ्रॅक्शन टेक्सप्लेस आता आपल्याला काय वाटतं की एखादा ऑबस्टॅकल आला किंवा एखादी फळी आली तर त्या फळीच्या दुसऱ्या बाजूला शंभर टक्के अंधार असला पाहिजे आणि तिथून पुढे सरळ रेषेत प्रकाश किरण गेले पाहिजे असं वाटतं पण तसं होत नाही

सेम पॉईंट्स त्या वेवचे जोडलेले आहेत त्याला वेव फ्रंट आपण म्हणतो एक समतल आ, काय म्हणू आपण त्याला समतल असा भाग त्या वेव इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवचा आणि उजवीकडे वरच्या बाजूला एक ऑबस्टॅकल आहे म्हणजे ठळक रेषा जी दिसते आहे ती ऑबस्टॅकल आहे तर आपल्याला काय वाटतं त्या ठळक रेषेपासून पुढे सगळ्या तो निम्मा वेवफ्रंट गेला पाहिजे पण तसं होत नाही आपण दोन पॉईंट्स गृहित धरलेत पी आणि क्यू ते स्वतः आता सोर्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणून ट्रीट होतात आणि त्यांच्यापासनं पुन्हा वेव्हफ्रंट तयार होत असतात आणि त्यामुळे हा जो प्लेन सरफेस आहे त्याच्या मागच्या बाजूला पण आपल्याला काही ना काही रेज मिळतात याच प्रॉपर्टीला डिफ्रॅक्शन ऑफ रेडिओ वेव्ह असं म्हणतात तर इथे आपण हे पहिलं सेशन संपवूया आता याच्यानंतर ह्या ज्या वेव्ज आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज ज्यांचं आपण इंट्रोडक्शन बघितलं आणि ज्याच्यावर होणारे एनवायरमेंटचे परिणाम बघितले त्या वेवचे प्रकार किती आणि ते प्रकार कोणत्या कोणत्या कम्युनिकेशन अप्लिकेशनसाठी वापरले जातात हे आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये बघणार आहोत सो so, अस स्टॉप ओवर ही